लोकसभेच्या 2019 ज्या देशामध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये रावेर मतदारसंघामध्ये काँग्रेसचा विजय निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे की यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि PRP हे सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मताने एक दिलाने काम करत आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसने डॉक्टर उल्हास पाटील यांना तिकीट दिल्यामुळे काँग्रेसमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. त्यातल्या त्यात काँग्रेसने देशामध्ये एक जे परिवर्तनाची नांदी लावलेली आहे त्याचा प्रचार हा योग्य दिशेने होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राहुलजी गांधी यांनी गरिबांसाठी जी 72,000 योजना आणलेली आहे, त्याचप्रमाणे जो रोजगाराचा मुद्दा आहे तोही अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी जो वेगळा बजेट आहे जो काँग्रेसने यावेळेला वेगळा करण्याचा ठरवलेला आहे त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्यामध्ये न्याय मिळेल. त्याचप्रमाणे रावेर मतदारसंघात खऱ्या अर्थाने बहुवंचित आघाडीचा आघाडीपासून जे नुकसान आहे ते काँग्रेसपेक्षा BJP यावेळेला जास्त होणार आहे. आणि त्यातल्या त्यात BJP जी युती झालेली आहे शिवसेना कसल्या पद्धतीने मदत करते यावरही ते अवलंबून आहे. परंतु आज तरी रावेर मतदारसंघामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि त्यांचे मित्रपक्ष हे कामाला लागलेले आहे. म्हणून उल्हास पाटील यांनी चांगल्या अर्थाने संपूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये प्रचार करावा म्हणजे विजय निश्चित होईल. त्याचप्रमाणे देशामध्ये एक मजबूत सरकार काँग्रेसचं येईल आणि काँग्रेसने सुद्धा मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने जे मुद्दे लोकांपुढे मांडले होते अच्छे दिनाचे त्याला त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे. असा विसर पडणार नाही हे लोकांमध्ये संपूर्णपणे 5 वर्षामध्ये आम्ही त्याच्यावर राबवू असा विश्वास लोकांना दिला पाहिजे. आणि लोक वारंवार काँग्रेसला त्या विश्वासाने मतदान करतात आणि यावेळेलाही करतील अशी मला अपेक्षा आहे.